आपल्या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब, राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, केंद्रीय मंत्री माननीय रावसाहेब दानवे साहेब, प्रदेशाध्यक्ष माननीय चंद्रकांत दादा पाटील, इतर सर्व उपस्थित मान्यवर खासदार महोदय, माननीय आमदार महोदय, सर्व उपस्थित महानुभाव, आणि आजच्या या ऐतिहासिक सोहळ्याकरता या व्हर्च्युअल रॅलीच्या द्वारे उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि मित्र हो आज आपल्या परिवाराच्या दृष्टीने हा एक सुवर्ण क्षण आहे. आदरणीय आपल्या सर्वांचे मार्गदर्शक खासदार बाळासाहेब विखे पाटील यांच्या देह वेचावा कारणी या आत्मचरित्राचं प्रकाशन आणि प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचा नामविस्तार सोहळ्याच्या करता आपल्या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान यांनी अतिशय व्यस्त अशा कार्यक्रमातून आपल्याला वेळ दिला, आपलं निमंत्रण स्वीकारलं. मी त्यांचं आपल्या सर्वांच्या वतीने मी मनपूर्वक त्यांचं स्वागत करतो, त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. हा कार्यक्रम एप्रिल महिन्यामध्येच आदरणीय पंतप्रधानांनी लोणेर येऊन करण्याचं मान्य केलं होतं, परंतु मार्चमध्ये लॉकडाऊनच्यामुळे नंतर तो कार्यक्रम पुढे ढकलला गेला आणि आज तो कार्यक्रम होतोय. एक कर्तृत्वान माणसाच्या हस्ते फार व्यक्त करतो. हा कार्यक्रम एप्रिल महिन्यामध्येच आदरणीय पंतप्रधानांनी लोणेर येऊन करण्याचं मान्य केलं होतं, परंतु मार्चमध्ये लॉकडाऊन नंतर तो कार्यक्रम पुढे ढकलला गेला आणि आज तो कार्यक्रम होतोय. हे कर्तृत्वान माणसाच्या हस्ते हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय, त्यासाठीच मी हा सुवर्ण क्षण असा म्हणून त्याचा उल्लेख केलेला आहे. आदरणीय खासदार साहेबांनी संपूर्ण आयुष्य जे रोपटं सहकाराचं पद्मश्री विखे पाटलांनी लावलं आणि त्याचा नंतर जो कायकल्प झाला ते करण्याचं काम, मग तो शेतकरी शेतमजूर समाजातील उपेक्षित घटकाला पूर्णपणे संपूर्ण आयुष्य आपलं त्यांनी समर्पित केलं आणि शेवटपर्यंत त्यांच्यासाठी संघर्ष केला आणि आपल्या जीवनाची संपूर्ण वाटचाल या पुस्तकामध्ये त्यांनी आता शब्दबद्ध केलेली आहे. हे आमच्या प्रवरा परिवाराकरता, तमाम या कष्टकऱ्यांकरता हा सगळ्यात मोठा आनंदाचा क्षण आहे. महाराष्ट्र दुष्काळ मुक्त करण्याची त्यांची जी संकल्पना होती, नद्याजवळ प्रकल्पाच्या माध्यमातून ती पुढे घेऊन जाण्याचं काम युती सरकारमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी केलं. आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब येत आहेत. हे आमच्या प्रवरा परिवाराकरता, तमाम या कष्टकऱ्यांकरता हा सगळ्यात मोठा आनंदाचा क्षण आहे. महाराष्ट्र दुष्काळ मुक्त करण्याची त्यांची जी संकल्पना होती, नद्याजवळ प्रकल्पाच्या माध्यमातून ती पुढे घेऊन जाण्याचं काम युती सरकारमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी केलं. हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होताना विशेष पुढाकार माननीय देवेंद्रजींचा राहिला,
खरं म्हणजे त्यांचा सुद्धा मी प्रवरा परिवाराच्या वतीने विशेष आभार व्यक्त करतो, मनापासून त्यांना धन्यवाद देतो. श्रद्धे भारतरत्न देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी साहेबांच्या सरकारमध्ये आदरणीय खासदार बाळासाहेब विखे पाटलांनी काम केलं, त्यावेळी आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्यामुळे त्यांना संधी मिळाली. आणि आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे हे सुद्धा आवर्जून उपस्थित आहेत. पुन्हा या जुन्या आठवणींना त्यानिमित्तानं उजाळा मिळतोय. त्यांचा सुद्धा आपल्या प्रवरा परिवाराच्या वतीने मी मनपूर्वक स्वागत करतो, त्यांना त्यांचे आभार व्यक्त करतो. अशा या एक ऐतिहासिक सोहळ्याच्या निमित्तानं हा समारंभ या ठिकाणी संपन्न होताना अनेक आठवणी समोर घर करून समोर उभ्या आहेत. वेळ अतिशय कमी आहे. आज केंद्रीय मंत्री सानवे साहेब आहेत, चंद्रकांत दादा आहेत, सगळे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं मी या निमित्तानं पुनश्च स्वागत करतो. आजचा सोहळा हा अस्मरणीय आहे की ज्यामध्ये मन भरून येत आहे. मागळून पाहिल्यानंतर या आदरणीय खासदार साहेबांच्या माध्यमातून जे जे घडलंय ते आज समोर एका चित्रफितीसारख्या समोर चित्र उभं राहत आहे आणि शब्द अपुरे आहेत की त्याचं वर्णन करण्यामध्ये. पण विशेष करून आपल्या समर्पित भावनेनं या देशाला गौरवशाली बनवताना, देशाला आत्मनिर्भरतेकडे घेऊन जाण्याकरता सबका साथ सबका विकास सबका विश्वास हे एका मंत्रानं आपल्या लोकप्रिय प्रधानमंत्र्यांनी जे कार्य सुरू केलं, अशा देशाला लाभलेल्या खंबीर नेतृत्वाच्या हस्ते आज खासदार साहेबांच्या आत्मचरित्राचं प्रकाशन होतंय. हा मला वाटतं प्रवरा परिवाराचा आदरणीय खासदार साहेबांचा गौरव आहे असं म्हणा हरकत नाही. मी पुन्हा एकदा आदरणीय प्रधानमंत्र्यांचं मनपूर्वक स्वागत करतो, त्यांना धन्यवाद देतो. अंत में फिर एक बार यही कहूंगा कि हमारे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी का मैं शुक्रिया अदा करता हूं कि अपने व्यस्त समय में उन्होंने वक्त निकालकर इस पुस्तक विमोचन समारोह में वे सम्मिलित हुए. अपने आत्मकथा का विमोचन आदरणीय प्रधानमंत्री के हाथ से होना चाहिए, ये मेरे पिता की इच्छा थी, आज वो पूरी हो गई है. ये परवरा परिवार के लिए और महाराष्ट्र के लिए गौरवपूर्ण बात है. पुनः तहे दिल से आदरणीय प्रधानमंत्री जी का और सभी महानुभाव का मैं स्वागत करता हूँ. जय हिंद, जय महाराष्ट्र.